सामाजिक बांधिलकी जपणारा सकाळ माध्यम समूह कडक बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांच्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतोय. सलग तिसऱ्या वर्षी सकाळ उद्योग समूहाने तंदुरुस्त बंदोबस्त मोहीम सलग तिसऱ्या वर्षी राबवते. बंदोबस्तावरच्या पोलिसांना बंदोबस्त करताना चांगला आहार मिळावा या हेतूनं हा उपक्रम राबवला जातोय. तनिष्कांना स्मार्टफोनचं वाटप केल्यानंतर त्या स्मार्टफोनचा वापर स्मार्ट सिटीसाठी त्या कशा प्रकारे करणार आहेत याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने. यंदाचा हा गणेशोत्सव आहे हा सगळ्यांसाठी अत्यंत खास, विशेष करून पुणेकरांसाठी हा निश्चितच खास आहे, कारण पुणे हे आता स्मार्ट सिटीच्या स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे आणि याच पुण्याला आपल्याला जर स्मार्ट सिटीमध्ये नंबर वन करायचं असेल तर त्यासाठी लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. सकाळचं डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन आणि तनिष्काच्या माध्यमातून तसेच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेतला गेलेला आहे. सकाळच्या ज्या तनिष्का आहेत त्या यासाठी महत्त्वाचं योगदान यामध्ये त्या सगळ्या तनिष्कांचं असणार आहे. आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्याच मुहूर्तावर आज सकाळच्या ज्या तनिष्का आहेत त्यांना स्मार्टफोनचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच स्मार्टफोनद्वारे या सगळ्या तनिष्का आहेत त्या आणि पुणे महानगरपालिकेचे सदस्य कर्मचारी असतील ते सगळे नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या ते समजून घेणार आहे. आज हा उपक्रम पार पडलेला आहे, या सगळ्या तनिष्कांना त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे स्मार्टफोनचं. नक्की आता त्यांच्या भावना कशा आणि यापुढे त्यांचं काम कसं असणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो. सध्या सकाळच्या तनिष्का आपल्यासोबत आहे, स्मार्टफोनचं वाटप झालेलं आहे. एकंदरीत आजच्या उपक्रमाबद्दल आणि इथून पुढे तुमचं काम कसं असणार आहे? मुळात ही आजच्या या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आणि कसबा गणपतीच्या साक्षीनी आमच्या कामाला मिळालेली पावती आहे आणि पुण्यात इथे काय उणे याचबरोबर स्मार्ट सिटी पुणे नंबर वन यासाठी जे हे पाऊल आहे आणि आम्ही जे एक माध्यम होणार आहोत की आज लोकांचा आवाज ऐकून घेण्याची जी गरज होती की सुधारणा जर माझ्यासाठी होत असेल तर त्यात नक्की मला काय अपेक्षित आहे हे जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि मला वाटतं मग त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सुधारणा होतील आणि लोकांना हव्या असलेल्या सुधारणा या निमित्ताने केल्या जातील. आणि मला वाटतं महिलांची संपर्काची आणि लोकांना गप्पा मारण्याची जी त्यांची आवड असते त्याचा एक सृजनात्मक उपक्रम याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे, त्यामुळे खूप आनंद होतोय आणि नक्कीच आम्ही आमचा खारीचा वाटा उचलू आणि जेवढा जास्तीत जास्त आम्हाला प्रत्येक कुटुंबाशी जोडता येईल आणि जेवढा बदल घडवून आणता येईल सकारात्मक दृष्टीने तो करण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्कीच, तर सकारात्मक दृष्टीने काय काय बदल या स्मार्ट सिटीच्या बाबतीत या सगळ्या तनिष्कांना करता येणार आहे, ते सगळे बदल किंवा ते सगळं काम या तनिष्का करणार आहे, आपल्याला काय वाटतं आपण आजच्या उपक्रमाबद्दल आणि ओव्हरऑल आता तुमचं काम कसं असणार आहे? आमचं काम असं असणार आहे की एक बूथ मागे आम्हाला 250 घर आहेत आणि त्या धर्तीनं आम्ही प्रत्येक घरात जाऊन लोकांना स्मार्ट सिटीमध्ये काय बदल पाहिजेत हे आम्ही जाणून घेणार आहोत आणि ते महानगरपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही सकाळच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि हा आमचा खारीचा वाटा आम्ही यशस्वी करणार आहोत. पुणे नंबर वन स्मार्ट पुणे ही संकल्पना आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत. निश्चितच आपण बघतोय की तनिष्का या सगळ्या तनिष्कांनी निश्चितच एक खारीचा वाटा या पुणे नंबर स्मार्ट सिटीला करण्यासाठी उचललेला आहे. आपलं कसं योगदान या सगळ्या उपक्रमामध्ये असतं? नमस्कार. आज श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आणि मंडळांचे गणपती सगळीकडे बसलेले आहेत आणि हा जो दुग्ध शर्करा योग आहे, कारण पुणे शहरामध्ये जे पिकतं ते सगळीकडे विकलं जातं आणि पुणे शहरासाठी 100 पुणे सिटीमध्ये पुणे शहर हे एक स्मार्ट सिटीसाठी निवडलं गेलं आहे. पुण्यामध्ये तनिष्काच्या माध्यमातून आदरणीय अभिजित पवार साहेब असतील आणि सकाळ समूह असेल याच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं आज प्रत्येक महिला तनिष्का भगिनी ठरवलेलं आहे आणि स्मार्टफोन मिळाल्यामुळे आम्ही नक्की स्मार्ट आणि पुणे नक्की स्मार्ट होणार आहे याची खात्री आम्ही बाळगतो. की तनिष्कांना ही जी संधी या ठिकाणी मिळालेली आहे या संधीचं सोनं या तनिष्का निश्चितच करतील असं तरी आता सध्या दिसून येत आहे. आपलं काय योगदान असणार आहे आजच्या या उपक्रमाबद्दल काय सांगा? नमस्कार, माझं नाव साधना पाटील आहे, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी IT मध्ये पण होते. तर काही कामानिमित्त मला US ला जाण्याचा योग आला होता, तर तिथल्या सिटीज खूप स्वच्छ आणि स्मार्ट आहेत, तर तिथलं जे काही नॉलेज किंवा जे मी गेन केलेलं आहे ते मी इकडे अप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याप्रमाणेच त्या पार्श्वभूमीवरच पुणे कसं स्मार्ट बनेल हे ह्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. धन्यवाद.
तर आपण बघितलंय हे अत्यंत भरीव योगदान या सगळ्या तनिष्कांचं पुणे स्मार्ट सिटीला पुणे नंबर वन करण्यासाठी निश्चितच असणार आहे. आणि या सगळ्या महिलांनी हे जे योगदान यामध्ये ते करणार आहे यामुळे निश्चितच पुणे हे स्मार्ट होणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी साम टी व्ही पुणे.